करमाळा विधानसभा निवडणूक लढवायची म्हणून गेल्या 4 वर्षापासून तयारीत करत असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना आयत्या वेळी माढा लोकसभेची निवडणूक लढवावी लागली, तीही राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच। त्यामुळे करमाळ्यात बागल गटात मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। संजय शिंदेना खासदार करून रश्मी बागल यांना आमदारकीचा मार्ग मोकळा करण्याच्या उद्देशानं करमाळ्यात राष्ट्रवादीतील बागल गटानं शिंदे यांच्या बरोबरचे सर्व मतभेद बाजूला ठेवून प्रचार केला। संजय शिंदे यांचा स्वतंत्र गट करमाळ्यात काम करत होता, त्यात बागल गट आणि संजय शिंदे गट एकत्र आल्यानं इथं राष्ट्रवादीची ताकद वाढलेली दिसली। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदेना तिथं आघाडी मिळण्याची शक्यता आहे। मात्र ज्या पद्धतीनं महायुतीनं ताकद लावली याचा विचार करता अपेक्षित आघाडी मिळणार की नाही याबाबत मतदान झाल्यापासून चर्चा रंगली आहे। करमाळा तालुक्यात राष्ट्रवादीला शह देण्याचा चांगलाच प्रयत्न महायुतीकडून करण्यात आलाय। तिथं शिवसेना आमदार नारायण पाटील यांनी 4.5 वर्षात आपण युतीच्या शासनामुळेच रखडलेली विकासकामं करू शकलो असल्याचं सांगत विकासकामांच्या जोरावर मतदान करण्याचं आवाहन केलं। महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील विशेष लक्ष इथं घातलं होतं। करमाळा शहरात भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त मतदान झाल्याची चर्चा आहे। इथं वंचित बहुजन आघाडीचे अॅडव्होकेट विजय मोरे यांना देखील मतदारांनी पसंती दिल्याची चर्चा आहे। याचा परिणाम कोणावर होणार हे पाहणं महत्वाचं आहे। करमाळा तालुक्यातील 118 गावात चुरशीचं मतदान झाल्याची चर्चा आहे, मात्र माढा तालुक्यातील 36 गावांवर संजय शिंदे यांचं वर्चस्व असल्यानं तिथं राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य मिळणार आहे। विशेषतः कुर्डवाडीची नगरपरिषद शिवसेनेकडे असूनही तिथं संजय शिंदे यांना मोठे मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे। कुर्डवाडी शहरातही वंचित आघाडीला मतदान झाल्याचं सांगण्यात येत आहे। करमाळ्यात मोहिते पाटील यांनी अनेक जुन्या समर्थकांच्या भेटी घेऊन भाजपला मतदान करण्याची विनंती केली आहे। यात काही ठिकाणी ते यशस्वीही झालेले आहेत। करमाळा विधानसभा मतदारसंघात 3,02,895 मतदानपैकी 1,88,999 इतकं मतदान झालंय। सरासरी 62.40% मतदान इथं झालेलं दिसतंय। यातील करमाळा तालुक्यातील 118 गावातील 1,30,988 तर माढा तालुक्यातील 36 गावात 58,011 एवढे मतदान करण्यात आलंय। एकंदरीत भाजपाला 36 गावात किती मतदान मिळेल यावर राष्ट्रवादीच्या मताधिक्याचा आकडा ठरणार आहे। ¶¶